नमस्कार। आयुष्यात नवीन नवीन विचार, प्रेरणादायी गोष्टी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी प्रदीप कदम ऑफिशियल चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चरण आमच्या नेहमी लक्षात पाहिजे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी। याचा अर्थ कोणतंही काम करताना तो जो व्यवहार आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे केला पाहिजे। आर्थिक उलाढाल सुद्धा ही चांगल्या सुस्थितीत असली पाहिजे आणि चांगल्या विचारांनी केली पाहिजे, चांगल्या दृष्टिकोनातून चांगल्या व्यवसायातून केली पाहिजे। उगाच वेगळ्या पद्धतीने किंवा वाईट गोष्टी वाईट धंदे करून जर पैसे मिळवणार असेल तर तो पदवीधर काही कामाचा नाही, तो समाजाच्या उपयोगाचा नाही। म्हणून पदवीचा उपयोग वैयक्तिक कुटुंबासाठी पण सामाजिक हित किंवा हितास बाधा ठरू नये असा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे। कोणता विचार आम्ही घेतला पाहिजे, विचार करून बघा। वयाच्या अगदी कमी वयात 6व्या वर्षाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जर हातामध्ये सोन्याचा फळ असणारा नांगर घेऊन जमीन नांगरत असतील तर ती वैचारिक क्रांती आणि कृती होती, हा विचार आम्ही केला पाहिजे। याचा अर्थ वय तिथं कमी होतं किंवा जास्त होतं असा विषय नव्हता। वयाच्या 16व्या वर्षी जर छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली असेल तर विचार करून बघा, यशासाठी वय कधीच आड येत नाही, हा विचार आम्ही लक्षात घेतला पाहिजे। यशाचा आणि वयाचा संबंध नाही, हा विचार जर आपण करून पावलं टाकली आणि ती दमदार टाकली तर नक्कीच विजय आमचा असतो, यश आमचं असतं। तिसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी रायरेश्वरामध्ये ज्या मंदिरात जेव्हा शपथ घेतली तेव्हा अत्यंत कमी संख्येने मोजके मावळे त्यांच्या सोबत होते, तानाजी मालुसरे होते, बाजी पासलकर होते, अत्यंत संख्येने कमी असणारे। पण ज्या तारखेला ज्या दिवशी रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत केली किंवा रायरेश्वरासमोर शपथ घेतली त्या दिवसापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सगळ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली, हिंदवी स्वराज्याला साथ दिली। म्हणजे आपण कोणताही व्यवसाय किंवा कोणतंही पाऊल टाकताना आपल्यासोबत कोण आहे, आपले सहकारी कोण आहे, कोणासोबत आम्ही चालतोय, त्यांची साथ आपल्याला कायम मोलाची ठरली पाहिजे असा विचार करून आपण त्या निमित्तानं या गोष्टीचा विचार करून पाऊलं टाकली पाहिजे आणि असे सहकारी गोळा केले पाहिजे की जे आपल्याला नेहमी महत्वाच्या ठिकाणी साथ देतात आणि सहकार्य करतात। तिसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, विचार करून बघा। आपण एखादं काम हातात घेतो तेव्हा आपण बघतो की आमचा विरोधक असा आहे, आमचा स्पर्धक असा आहे असा विचार आम्ही करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी वयामध्ये शपथ घेतली, कामाला सुरुवात केली, स्वराज्य स्थापनेचा मुहूर्त पाहिला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। पण त्यावेळेस त्यांचे स्पर्धक म्हणजे विरोधक बघा, निजामशाही होती, मोगलशाही होती, आदिलशाही होती, एवढंच नाही तर इंग्रज होते, सिद्दी होते, पोर्तुगीज होते, हे सगळे स्पर्धक होते। पण शिवाजी महाराज असं म्हटले नाही की माझे स्पर्धक फार बलाढ्य आहे, फार सामर्थ्यशाली आहे आणि आता मी कमी पडेल असा विचार शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही। शिवाजी महाराजांनी कायम सकारात्मक विचार केला, स्पर्धक कुणी असू द्या, आपलं घेतलेलं काम, आपण टाकलेलं पाऊल तितक्याच दमदारपणे, तितक्याच सकारात्मकपणे, तितक्याच ताकदीनं, तितक्याच अभ्यासानं, तितक्याच कष्टानं, तितक्याच मेहनत्याने आणि तितक्याच सातत्याने जर पुढेच टाकत गेलो तर आपण ठरवलेल्या त्या ठिकाणापर्यंत नक्कीच पोचतो, हा विचार यातून महत्त्वाचा आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या निमित्तानं करता येतो। म्हणून आपल्या मनातले न्यूनगंड पहिले बाजूला काढले पाहिजे, माझा स्पर्धक कोण आहे, मी किती छोटा आहे, माझं वय काय, या सगळ्या गोष्टी डझंट मॅटर, या कुठेही मॅटर करत नाहीत। हे आपण इतिहासात बघतो आहे, इतिहासानं आम्हाला हेच शिकवलेलं आहे, स्पर्धकांचा विचार करू नका, आपल्या कृतीचा, आपल्या सकारात्मकतेचा, आपल्या मेहनतीचा विचार करा, आपल्या अभ्यासाचा विचार करा। आणि म्हणून मला तरुणांना सांगणं आहे की दिवसाला स्टेटस बदलून आणि तासातासाला डीपी बदलून आयुष्याचं स्टेटस बदलत नाही। आयुष्याचं स्टेटस हे विचारानं, दृष्टिकोनानं, मेहनतीनं, अभ्यासानं आणि अखंडतेनं बदलत असतं। हे स्टेटस जर आम्हाला बदलवायचं असेल तर आम्हाला कृतीची गरज आहे, आम्हाला चळवळीची गरज आहे, आम्हाला वैचारिक दृष्टिकोनाची गरज आहे, आम्हाला तत्वज्ञानाची गरज आहे। आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हे शिकवलं आहे, या जगातलं सर्वात छोटं राज्य म्हणून हिंदवी स्वराज्याकडे पाहिलं गेलं आहे, पण हिंदवी स्वराज्याचं उत्पन्न हे आशिया खंडातलं त्या काळातलं सर्वात जास्त उत्पन्न असणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद आहे। हा विचार आम्ही कधी शिकणार आहोत, हे आम्ही कधी लक्षात घेणार आहोत, हे आम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे। हे आम्हाला छत्रपती शिवराय संभाजी महाराज किंवा महापुरुषांच्या चरित्रातून लक्षात घेण्याची गरज आहे। हे आम्हाला जर करता आलं नाही तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला विचार आहे की आमचं स्वप्न काय, आमचं ध्येय काय, जगाच्या पाठीवरचा पहिला राजा की ज्या राजानं विचार केला की माझी राजधानी जगात सर्वात उंच असली पाहिजे। जगातल्या राजधान्या बघा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी बघा, ही समुद्र सपाटीपासून 4000 फुटावर उंचावर रायगडावर होती। जगातला पहिला राजा
की ज्यांची राजधानी सर्वात उंच होती. आपले विचार उंच असतील तर आपलं काम उंच होतं. हा विचार आपल्याला या दृष्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे.